मंजुषा मुळवणे यांनी आहे कागल येथील बहुउद्देशीय हॉल येथे राज्य महिला आयोग व महिला समुपदेशन केंद्र कागल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महिला व बचत गटाच्या कार्यशाळेत बोलत होत्या मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या आजकाल स्त्रियांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते ऑफिस घर बाहेर व प्रवासात अनेक समस्या उद्भवतात आपली तसेच घरची इज्जत जाऊ नये म्हणून महिला तक्रार करत नाहीत त्यामुळे अत्याचार करणाऱ्यांचं धाडस वाढतं अत्याचार कदापि सहन करू नका असे सांगून त्या म्हणाल्या पहिले समुपदेशन केंद्राकडे तक्रार करा व नंतर महिला आयोगाकडे तक्रार करा आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत असा विश्वास डॉक्टर मंजुषा मुळवणे यांनी यावेळी दिला यावेळी तहसीलदार गोरे व गट विकास अधिकारी मुल्ला यांची प्रमुख उपस्थिती होती कागल समुपदेशन केंद्राच्या वैशाली नाईक म्हणाल्या स्त्रियांनी कोणताही अत्याचार झाल्यास व न्याय नाही मिळाल्यास समुपदेशन केंद्राकडे दाद मागावी आम्ही सदैव तुमच्या पाठीशी राहू यावेळी मंचावरील उपस्थित सर्वांचा अंबाबाईची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमास महिला व बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आभार कृष्णा देसाई यांनी मांडले महानकारी न्यूज साठी कागलहून राजेंद्र पाटील बंदूरकर